नमस्कार. मी डॉक्टर रश्मी प्रवीण गजरे, गृह अर्थशास्त्र विभाग, श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय, यवतमाळ. आज आपल्याला झटपट होणार कैरीच किसलेलं लोणचं आपल्याला शिकायचं आहे. छान रेसिपी आहे आणि लोणच्याचं महत्व आपल्या जेवणामध्ये सगळ्यांनाच जाणून आहे आपण आणि आवडतात. अगदी लहान मुलांपासून आपण बघितलं सगळ्यांना लोणची आवडतात. आता हे लोणचं करताना कैरी नवीनच आपली आलेली आहे बाजारात, ही आपण घेतलेली आहे. दोन कैऱ्यांचा किस आपण किसून घेतलेला आहे, बरोबर. आता मी फ्राय पॅन ठेवते आहे. दोन पद्धतीने मी सांगणार आहे. आपण तेल घालून करतो आहे, पण हे बिना तेलाचंही लोणचं होतं. आपण किसलेला किस घ्यायचा आहे, त्याच्यात गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तिखट, मीठ आणि गूळ असं मिक्स करून आपण उन्हामध्ये हे बाटलीत ठेवू शकतो. आता आपण ह्या फ्राय पॅन ठेवलेला आहे, आपण हे फोडणीचं करतो आहे. आणि जर आपल्याला एक दुसरी पण पद्धत मी तुम्हाला सांगते की उन्हाळ्यात कांदा खाल्ला पाहिजे, कारण औषधी असतो कांदा, औषधी असतो. त्याच्यामुळे आपण कांदा किसून अगदी तात्पुरतं जर करायचं असेल लोणचं, तर आपण किसलेला कांदा त्याच्यामध्ये वापरू शकतो. एक कांदा आपण किसून घेऊ शकतो, ती एक दुसरी पद्धत. आता आपण ज्या पद्धतीने करणार आहे, आपण तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हिंगाचं प्रमाण एक चमचा घालतो आहे, कारण लोणच्यामध्ये हिंग जितका थोडासा जास्त असला स्वाद तेवढा चांगला खमंग येतो. आपण ही मेथी जी आहे ती थोडीशी जाडी बरडी केलेली आहे. आपण मेथी फोडणीला घालत आहे दोन चमचे, छोटेसे दोन चमचे आपण मेथी घालत आहे. आणि त्याच्यामध्ये आपण दोन तीन लवंगा आणि काळी मिरे हे पण आपण घालतो आहे, चवीला छान लागतात. नंतर आपल्याला आपलं तेल, मोहरी आपली तयार होते. आपण बंद केलेला आहे गॅस, त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकतो आहे. आपण तोपर्यंत या किसाला एका कटोऱ्यामध्ये घेत आहे. हा किस आपण कटोऱ्यामध्ये घालतोय तोपर्यंत आपलं तेल, हे मोहरी जी आपण हे केलेली आहे तेल गरम केलेलं आहे, ते थंड होत आहे. आपण इथे हे घेतलेलं आहे आणि आपण गूळ टाकतोय याच्यात. गूळ चवीला आणि आरोग्यवर्धक असतो. आणि मीठ आपण घेतोय तोपर्यंत आपलं तेल थंड होत आहे. आपण त्याच्यामध्ये मिक्स करत आहे मीठ आणि गूळ. गूळ थोडं बारीक करून घेतलेलं आहे आणि हे तेल आता आपलं थंड झालेलं आहे. हे तेल आपण या लोणच्यामध्ये घालणार आहे. तिखट थोडस आपण तेलावरच हे करतोय, मिक्स करतो आहे. आणि हे तात्पुरतं लोणचं असल्यामुळे आपण एखाद दोन दिवस आपण याला ठेवू शकतो आणि हे आपलं स्वादिष्ट किसाचं लोणचं तयार झालेलं आहे.